हे रव्याचे लाडू पहा, हे आपण पाक न करता किंवा दुधाचा वापर न करता बनवलेले आहेत. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे, अप्रतिम चवीचे, अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये रव्याचे लाडू कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे, तुम्ही पहिल्यांदा जरी केली तर अगदी परफेक्ट हे लाडू तुमचे तयार होतील अशी मी तुम्हाला खात्री देते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे. इथे तुम्ही जाड रवा घेतला तरी चालेल. त्याचबरोबर 2.5 कप एवढा रवा आहे, 250 ml कपाने मोजला तर. त्याच कपाने 1 कप पिठी साखर आहे आणि 1/2 कप पातळ केलेलं तूप आहे. सगळ्यात आधी कढई गरम करायची, गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आणि घेतलेल्या तुपापैकी 1/2 तूप कढईमध्ये घालून व्यवस्थित ते कढईला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं. त्यानंतर तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये रवा घालायचा आहे. तर व्यवस्थित तुपामध्ये रवा मिक्स करायचा आणि मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे व्यवस्थित तूप रव्याला लागलेलं आहे. 5 मिनिटं मंद आचेवर रवा भाजला, त्यानंतर रवा चांगला गरम झालाय. आता यामध्ये राहिलेल्या तुपापैकी परत 1/2 तूप घालायचे. तूप आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आणि अशा पद्धतीने रवा गरम झाल्यावर तूप घातलं ना की मग रवा लवकर भाजला जातो. तर आता बरोबर 1/2 किलो रवा भाजण्यासाठी मला इथे 17 मिनिटं लागले. 17 मिनिटांमध्ये रवा छान भाजला गेलाय. रंग बघू शकता, जास्त डार्क आपल्याला करायचा नाहीये आणि घरामध्ये छान सुगंध सुटलाय. आणि रवा इथे भाजून झाला की मग गॅसची फ्लेम करायची बंद. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर बरोबर 500 ग्रॅम रव्यासाठी इथे मी 250 ग्रॅम एवढी पिठी साखर वापरली. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता, पण या प्रमाणात मध्यम गोड स्वरूपाचे लाडू तयार होतात. आणि जे राहिलेलं तूप होतं ते देखील आपल्याला इथे घालायचंय आणि व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करायचंय. इथे ना आपल्याला पाक करायचाय साखरेचा, ना दूध घालायचंय, तरी देखील आपले हे लाडू एक खास अशी ट्रिक वापरून मस्त असे जिभेवर ठेवताच विरघळणारे मऊसूत असे तयार होतात. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करायचं आहे, त्यानंतर अशा पद्धतीने दाबून ठेवायचं आहे. यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं अशाच पद्धतीने ठेवायचं आहे, म्हणजे मिश्रणाला छान वाफ बसते. तर इथे झालेत 15 मिनिटं. 15 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे. मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे, म्हणजे हातामध्ये पकडू शकतो अशा स्वरूपाचं झालेलं आहे. आता व्यवस्थित सगळं एकदा हलवून घेतल्यानंतर आता हे मिश्रण जर हातात पकडलं तर त्याचा गोळा वळतो आहे, तरी देखील यामध्ये आपण रवा वापरलाय तर रवा जो आहे खाताना करकर लागतो, जरी त्याला वाफ बसली तरी देखील. तर आपले लाडू हे मऊसूत व्हायला हवे. आपण पाक त्यासाठीच करतो की पाकामध्ये रवा छान मुरुडतो, नरम पडतो, किंवा दूध घातल्याने नरम पडतो. पण इथे आपण पाक किंवा दुधाचा वापर करणार नाही आहोत, तर मिक्सरचा वापर करून मिक्सरच्या सहाय्याने छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून 1-2 मिनिटांसाठी फिरवून घेतलं की मिश्रण काय करतं, तूप रिलीज करतं आणि त्यामुळे रवा देखील बारीक होतो, नरम पडतो आणि हे मिश्रण ओलसर तयार होतं, ज्यामुळे आपल्याला लाडू बांधायला अजिबात त्रास होत नाही, लाडू झटपट वळल्या जातात. अशाच पद्धतीने मी 4 बॅचेसमध्ये सगळं मिश्रण जे आहे मिक्सरच्या सहाय्याने दळून घेतलंय आणि मस्त असं ओलसर हे मिश्रण तयार झालंय. आता यामध्ये 1 चमचा इलायची पावडर घातलेली आहे. इथे तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील तुपामध्ये तळून बारीक करून यामध्ये घालू शकता, मी वापरत नाहीये. आता सगळं मिश्रण जे आहे एकजीव करायचं आहे. हातावर थोडंसं अशा पद्धतीने घासून घ्यायचं, म्हणजे मिश्रण छान असं मऊसर तयार होतं. आणि त्यानंतर एखाद्या वाटीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने सगळे लाडू आपले एकसारखे यावे त्यासाठी मोजून घ्यायचं प्रमाण. आणि त्याला मी इथे किशमिश लावत आहे आणि आता मी लाडू बांधून दाखवते तुम्हाला. तर बघू शकता एकदम झटकीपट हे लाडू बांधल्या जातात, मस्त गोळा वळला जातो, जास्त आपल्या हाताला प्रेशर देण्याची पण गरज पडत नाही. झटकीपट लाडू छान असा बांधून तयार होतो. लाडू बांधून झाला की हातावर थोडासा गोल गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे छान असा त्याला गोल आकार येतो. बघू शकता आता अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेते. तर लाडू तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठे बनवू शकता. फक्त प्रत्येक लाडू बांधताना थोडंसं मिश्रण हातावर घासून घ्यायचं, म्हणजे छान ते तूप रिलीज करतं आणि लाडू झटपट बांधला जातो. आता हे मिश्रण जे आहे मिक्सरमध्ये दळताना जास्तच वेळ फिरवून घेतलं की ओलसर पण तयार होऊ शकतं आणि कमी वेळ फिरवलं तर मोकळं मोकळं राहू शकतं. त्यामुळे एखादी बॅच जर जास्त वेळ फिरवल्याने ओलसर झाली तर दुसरी बॅच तुम्ही कमी वेळ फिरवू शकता. आणि अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्या. मिश्रण मिक्सरला फिरवताना चमच्याने अधूनमधून हलवून अगदी 1-2 मिनिटांमध्ये फिरवून हे मिश्रण तुम्ही तयार करू शकता. आणि अशा पद्धतीने नो पाक, नो दूध
असे हे तुम्ही बिना पाकाचे अगदी महिना ते 1.5 महिना टिकणारे लाडू बनवू शकता। अप्रतिम चवीचे तयार होतात, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, अजिबात कडक होत नाहीत किंवा करकर लागत नाहीत। फक्त दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करून या दिवाळीमध्ये अशा पद्धतीने हे लाडू करून पहा। इथे मी 1/2 किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू तुम्हाला करून दाखवले आणि एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराचे माझे 17 ते 18 लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही जर छोटे बनवले तर अगदी 20-22 लाडू तयार होतील। बघा इथे लाडू मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर लाडूमध्ये आलेला आहे आणि अगदी पाकाच्या लाडूपेक्षाही भारी लाडू तुमचे असे तयार होतात। नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।